नमस्कार, मी राखी। एबीपी माझा मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत। आज 14 नोव्हेंबर अर्थातच बाल दिन, आणि त्याच निमित्ताने आपण छोट्या पडद्यावरच्या बाल कलाकारांना भेटणार आहोत। सध्याच्या घडीला कुठलीही मालिका घ्या, अगदी कुठल्याही चॅनल वरची, त्याच्यामध्ये लहान मुलं ही प्रमुख भूमिकेत आहेत, महत्वाच्या भूमिकेत आहेत, आणि याच्यामध्ये मुलींची संख्या जास्तच आहे। तर या सगळ्याच मालिकांमध्ये सध्या लहान मुलांची चलती आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि बालदिनाच्या निमित्ताने आज आपण याच बाल कलाकारांना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी सगळ्यांचं स्वागत करते। हाय। हाय शाळे? हाय, मी छान, मी मस्त, तुम्ही कसे आहात सगळे? मस्त मस्त तुम्ही कसे आहात? मी पण छान आहे। आदिला, तू काय विचारलास? तू खूप क्यूट दिसतीयेस। थँक्यू। तू तर माझ्यापेक्षा खूप क्यूट आहे। तर तुम्हा सगळ्यांचं एबीपी माझा मध्ये खूप खूप स्वागत, आणि सगळ्यात आधी बाल दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि खर तर आज या मुलांना ऑनलाइन भेटण्याचं कारण म्हणजे ही सगळी मुलं सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मालिका त्यांचं शूटिंग सुरू आहे, त्यामुळे एकत्र येणं शक्य नाहीये, आणि म्हणूनच आपण यांना ऑनलाइन आज भेटणार आहोत। तर काय मग, शाळेत आल्यासारखं वाटतंय का असं ऑनलाइन? कोविडच्या काळातली शाळा आठवते का? शाळेत हो आल्यासारखं वाटतंय ना? आता कोविडच्या काळात तुम्ही सगळेजण ऑनलाइन शिकत असाल, आठवण आली का ऑनलाइनची? तर सगळ्यात आधी मला, आपण प्रेक्षकांना तुमची ओळख करून देऊयात। मला तुमचं नाव, तुमच्या मालिकेचं नाव, आणि तुम्ही कितवीत आहात आधी हे सांगा। ओके, मी मैत्रेयी पासून सुरुवात करते। मैत्रेयी? मैत्रेयी मी कार्तिकीचा रोल करते, कुठल्या मालिकेत? रंग माझा वेगळा। हा, आणि तू कितवीला आहेस? मी तिसरीला। आणि तू स्पृहा? नमस्कार, मी स्पृहा म्हणजेच तुमची लाडकी दीपिका, हाँ, आणि मी तिसरी मध्ये आहे। अच्छा। आणि अवनी कोणती? हा, दोन अवनी। जोशी? अवनी जोशी? हा, मी तिसरीत आहे। माझं नाव अवनी जोशी आहे। मी तुझेच मी गीत गात आहे मध्ये काम करते, आणि मी तिसरीत। ओके। ही अवनी? नमस्कार, मी अवनी तायवाडे। तर मी स्वरा आणि स्वराचा रोल करते। मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकात आहे, आणि मी फोर्थ मध्ये आहे। आणि ज्या दोन छोट्याशा डॉल आहेत आपल्याकडे, साईशा? हाय, मी लक्ष्मीचा रोल करते। सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियल मध्ये, आणि मी सिनियर केजी मध्ये आहे, आणि माझं खरं नाव साईशा आहे। ओके। आदिरा? अधीरा? हा, अधीरा। नमस्कार, मी सुंदरा मनामध्ये भरली मध्ये काम करते। माझा रोल आहे अधीरा। मी सिनियर के, माझं रिअल नाव अधीरा। ओके। आणि आरुष? नमस्कार, मी आरुष प्रसाद बेडेकर म्हणजेच योग योगेश्वर जय शंकर मधला तुमचा लाडका बाल शंकर, आणि मी चौथीत आहे। आज मग तुम्हाला बालदिनाची सुट्टी आहे की नाही सेट वरती, की जावं लागणार आहे? बालदिनाला सुट्टी आहे की नाही तुम्हाला? नाही, बालदिनाला सेट वरती सुट्टी पाहिजे का तुम्हाला? आपण सांगूयात का चॅनल वाल्यांना? नाही का? का पण आमच्यासाठी तिकडे पण सगळे आमचे फ्रेंड्स आहेत, सो आम्ही तिकडे पण त्यांच्या सोबत सेलिब्रेट करू। मला नाहीये सुट्टी। तुला पाहिजे का सुट्टी? आम्ही खूप मस्ती करतो सेटवर। ओके। तुमच्या शाळेत, तुमच्या वर्गात सगळ्यांना माहितीये का तुम्ही मालिकेत काम करता, तुम्ही अभिनय करता, बघतात का ती सिरियल? हो। काय बोलतात, काय बोलतात तुमचे फ्रेंड्स एकेकाने सांगा मला। खूप छान ऍक्टिंग करते तू असं मला बोलतात माझे फ्रेंड। मग तुला कसं वाटतं? पण बोलतात मला, ते बघतात तुला टीव्ही वरती? हा, अजून? हा, अजून फ्रेंड्स
म्हणतात की तू खूप छान ऍक्टिंग करतेस. हो अरे वा, स्पृहा, मैत्री, बाकी अवनी, दोन्ही, अदिरा, आरुष, मला पण खूप छान म्हणतात ऍक्टिंग. मला एकदा तर माझ्यासोबत माझ्या टीचरनी फोटो पण काढलेला. हो फोटो बिटो काढतात तुमच्या सोबत तुम्ही कुठे इव्हेंटला गेलात तर. हो बोला. माझ्या टीचर क्लास समोर माझे म्हणायला लावला होता. माझ्या क्लास मध्ये म्हणजे जास्त नॉन महाराष्ट्रचे पण ते काही काही आहेत ते बघतात आणि ते मला सांगतात पण तू खूप छान काम करतेस. आणि म्हणजे माझी हेल्पर टीचर ज्योती टीचर ती पण आमची सिरियल बघते असतात ना, त्या पण क्लासमध्ये येतात फोटो काढायसाठी. माझ्यासोबत पण फोटो काढतात माझ्या टीचर. माझ्या क्लासमध्ये मेडिकल चेकअप होत तर त्या दिवशी सगळ्या डॉक्टरांनी माझ्यासोबत फोटो काढला. अरे वा क्या बात आहे, किती छान आठवण आहे ही. आरुष बोल. जेव्हा मी शाळेत एंट्री केली तेव्हा सगळ्यात पहिले मी प्रिन्सिपलच्या इथे गेलो त्यांचे पाय वगैरे पडले आणि मग सगळ्या मुलांमधून मला असं चालत यायला सांगितलेलं. माझं सेलिब्रेशन वॉक्स दिला मला. आणि आमच्या स्कूलमध्ये जितके पण टीचर्स आहेत सगळ्यांनी मिळून माझ्या बरोबर फोटो काढला. क्या बात आहे, वा वा वा. आणि एक डायलॉग म्हणायला. अच्छा आधी काहीतरी सांगत होतीस. आधीला तुझा सत्कार झाला होता ते 300 जणांमधून सिलेक्शन होत. 300 जणांमध्ये तुला सिलेक्ट केलं या मालिकेसाठी. हो. आणि सत्कार कुठे केला? स्कूलमध्ये. अरे वा, टीचरांनी तुझ्या? हो. हा सगळे पेरेंट्स फोटो काढतात. मैत्री तुझी काही आठवण आहे का? हो सांग. हा ऍक्च्युली मी जेव्हा आली स्कूलमध्ये तेव्हा पहिले असं कोणाला माहिती नव्हतं की रंगमाच्या वेगामध्ये काम करते. पण त्याच्यानंतर जेव्हा ते सगळी बघितलं त्याच्यानंतर मी जेव्हा स्कूलमध्ये जाते ना तेव्हा ते सगळे हाय हॅलो मी शाळा सुटल्यावर गणेश माझी मम्मा येईल तर फोटो काढू शकते. मी हो म्हणते. याच्यामध्ये असं कोण आहे ज्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही, खूप कंटाळा येतो, कोण आहे? मला रोज येतो कंटाळा अभ्यास का पण मला खूप छान मार्क्स मिळाले. अच्छा कंटाळा येतो म्हणतात. आरुष तुला कंटाळा येतो अभ्यास करायचा का? पहिलीपासून का पण बोर होत सांगितलं. शाळेत माझा सत्कार वगैरे केला. हा त्यानंतर मी माझे दोन मित्र आम्ही सगळे आम्हाला बॉटल संपली पाण्याची की खाली जावं लागतं पाणी घ्यायला तर बॉटल घेऊन गेलो आम्ही. आणि बाहेर कधी कधी ठेवतो ना आमच्या टिफिन बाहेर गेलो त्या बॉटल त्या टिफिन बॅग मध्ये ठेवली आणि ग्राउंड वर गेलो खाली खेळायला. म्हणजे शाळेत गेल्यापासून मी 1% पण अभ्यास नाही केला. कंटाळा येतो का पण का एवढं असं इंटरेस्टिंग नाही आवडत करायला. मला तुमची तुमच्याशी बोलायला आवडतं, मला मुलाखती घ्यायला आवडतं, मला योगा करायला आवडतो. मला वाटलं तुम्ही पहिले विचारलं कोणाला अभ्यास करायला आवडतो म्हणून मी. अच्छा तुला अभ्यास आवडतो का? हो. अरे वा. अच्छा जोशी आपली. मला अभ्यास करायचा कधी कंटाळा तर नाही आलाय आणि कंटाळा येणार नाही असं मला तरी वाटत. अच्छा स्पृहा. स्पृहा माझा असं पण मला थोडा थोडा एकदमच जास्त अभ्यास असेल थोडा थोडा येतो पण जास्त नाही. मला जास्तीत जास्त अभ्यास खूप आवडतो आणि
क्वचित असं कधीतरी होत की नाही आज मला नाही करायचं, अभ्यास आवडतो. अभ्यास आवडतो. सध्या तुम्ही वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करताय, तर असं कधी झालं का डायलॉग म्हणायची वेळ आली आणि डायलॉगच विसरलेत, असं कधी झालंय सेटवरती? झालं. हा बोल. झालं तर मग अशुदादा दीपादाई आणि सगळेच मग कसं हसतात. एकदा असं झालेलं की मला एक शब्द बोलता येत नव्हतं, कारण मला र बोलता येत नाही. लाल रंग तर हे सगळे एवढे हसत होते. मग काय बोललीस तू त्याऐवजी? हा बघ लाल रंग. लाल रंग. लाल रंग. डायलॉग विसरले की मला योगेश दादा ओरडतो. का ओरडतो तुला? मग तू काय सांगते त्याला? अवनी जोशी बोल. मी डायलॉग विसरले की मला जे सीन मध्ये असतात ते मला हेल्प करतात, किंवा आम्हाला सागर दादा वगैरे हेल्पच करतात, कारण की ते नेहमी तिथे असतात आणि आम्हाला त्यांच्यासोबत शूट करायला मज्जा येते. हा आरुष बोल. मला म्हणजे कधी धार्मिक सिरियल असल्यामुळे कधी माझे म्हणजे हे बोलायचे असले, भगवद्गीता वगैरे बोलायचे श्लोक वगैरे असतात. काही काही श्लोक इतके म्हणजे मला मध्ये एक ट्रॅक झाला ऋषी मुनींचा, तर मला दोन तीन हे बोलायचे होते भगवद्गीतेतले अध्याय, तर ते पाठ करण्यासाठी मला इतका वेळ दिला तरी माझ्याकडून ते पाठ संस्कृत पाठ नाही झालं. हो मी थोडं थोडं वेळाने विसरते. आमची तेव्हा मी विसरते डायलॉग. ओके मग तुला काय वाटतं तेव्हा विसरते, पण मला हेल्प करतात तिथे लोक असतात ना. आणि मग डिरेक्ट काका म्हणतात मी परत डायलॉग तुला सांगणार नाही, दुसरा डायलॉग मी सांगू तुला. ओके हा काहीतरी बोल, काहीतरी बोलायचंय तुला. मी जेव्हा नवीन आली होती तेव्हापासून खूप व्हायचं की नाही येते नाही येते, पण माझं असं आता नाही होत. माझे एक्सप्रेस बघून लतिका लतिका तरी डायलॉग विसरते. मी विसरले तर श्याम सर सांगतात. तुम्ही सगळे एकमेकांना ओळखतात का, म्हणजे वेगळ्या मालिकांमध्ये तुम्ही काम करताय तर एकमेकांना बघता का तुम्ही? बघितलं का तुम्ही कॅरेक्टरना? ओळखता तुम्ही असे वेगळे चॅनल बघून त्यांच्या मालिका बघतात का तुम्ही? गपचूप गपचूप. पहिले बघायची, पण मुंबई झाल्यानंतर माझं असं आता मला मी बघतो माझी सिरियल. ओ माय गॉड. आता कारण कधी आता अभ्यास पण मागे राहिलाय ना, म्हणून जेव्हा आणि उशिरा पॅकअप होत कधी अभ्यास करून घेते आणि वेळ नाही मिळत जास्त. अच्छा नाही असं कधी सोशल मीडियावरती कधी असं प्रोमो मध्ये काही ऐकून? आदिरा तू कोणाला ओळखतेस याच्या पैकी? स्वराज्यचा प्रोमो सायशाला. सायशा तुला अधीरा ओळखते, तू बघती बघते तुला. मी पण तुझी सिरियल बघते. कोण? मी दीपी. रंग माझा वेगळा. अरे वा. अच्छा मी पण बघते तुझी सिरियल. मी पण बघते. पण बघते कोण कोणाची बघते असं नाव घेऊन सांगा की हिची सिरियल बघते असं. अनुवन आणि अनवी टू ची बघते. ओ माय गॉड. अनजीवन अनवी टू कन्फ्युजन होत. शंकर महाराज. हे बघ आतुष, हे बघ तुझी छोटीशी फॅन आहे इकडे. आधीला आवडीची सिरियल जाते. हा साक्षा तू कुणाची सिरियल बघते? अवनी जोशी की अवनी की दोन्ही अवनी एकाच सिरियल बघते? दोन्ही अवनीची सिरियल बघते मी. हा मग तुम्हाला सेटवरती असं होत नाही का अवनी हाक पाडली की मग कुठली अवनी धावत येते? हो खूप धावतं, पण आम्हाला मोस्टली कॅरेक्टर नेमनेच बोलत. अच्छा कॅरेक्टर नेमने. ओके तर आतुष इथे
आदिरा जी सुंदरा मना तुमच्याच कलर्सवरची जी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम करते ती तुला बघते टीव्ही वरती, तिला आवडतोस तू. मी तुझी खूप मोठी फॅन आहे. आणि माझं पण शूट नाशिकला असत. मी रंग माझा वेगाची सिरियल बघते. रंग माझा वेगाची बघते. अरे वा, म्हणजे तुम्हाला एकमेकांची काम. कधी मावची पण सिरियल बघते तुझी. तुम्हाला सगळ्यांना सेट वरती काही टोपण नाव लाडाने काय हाक मारतात? असं कधीतरी कोणीतरी म्हणत. हिंदी लोक असतात ते मैत्रिणी मैत्री. नाही नाही, सेट वरती तुम्हाला लाडाने असं काही नाव ठेवलंय का? काही टोपण नाव आहे का? मला सांगा एक. आरोही सुरुवात कर. आरोही तुला काय नाव आहे सेट वरती लाडाचं? दादा मला गोधडी म्हणतो. गोधडी का असं? अच्छा, लाडाने. अवनी तायवाडे, तुझं काय नाव आहे लाडाचं सेट वरती? मला माझे डिरेक्टर सर मिक्की म्हणतात. का? कारण त्यांना मी मिक्की म्हणून दिसते. ओके. आरुष, तुझं नाव काय? मला सेट वर माझे सगळेजण, मला सगळेजण शंकर किंवा शंकरू आरुष अशा नावे म्हणतात. अच्छा. अवनी जोशी, मला रसगुल्ला म्हणून हाक मारतात. अच्छा. अस्पृहा, प्रशांत दादा मला तबडू बोलतो आणि मैत्रिणीला गबडू. अबडू अबडू तबडू होती सगळी. अबडू, गबडू, मिकी, रसगुल्ला. आणि मी स्पृहाला दीपाताई आणि दीपाताई मला गोटूल म्हणते. गोटूल. आणि मी स्पृहाला सुटू म्हणते. अनू म्हणते. चिऊ माऊ असंच म्हणतात. आणि साईशा, तुला शामलीवंडी मला ससा म्हणते. ससा. ससा का? ससा असच. आदिरा, आदिरा बोल. सॉरी सॉरी बोल. तुला काय हक मारतात सेट वरती? मला सागर दादा पाणीपुरी म्हणतो. आणि नंदिनी ताई आणि लतिका ताई गोलू मोलू. गोलू मोलू. अरे वा. अवनी जोशी बोल. मला सेट वर ससा म्हणतात कारण की माझे दात पण तसे. मला पण कधी कधी कोणीतरी जोक मध्ये ही ससेसारखी का दिसते मला कधी कधी, कारण माझ्या. अरे वा. आरोही बोल. बाकीचे सगळे मला गोजू म्हणतात. हो का? अरे वा, खर तर इतकी सुंदर नावं आहेत तुमची लाडाने आणि मला त्याच नावाने तुम्हाला हाक मारावीशी वाटते. मला सांगा तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे किंवा आवडता अभिनेता किंवा सिनेमा. हा बोल मैत्री बोल. माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित. आवडता सिनेमा कुठला पिक्चर आवडतो किंवा नाटक? एक 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 विचारते मी. हा अवनी जोशी बोल. कुठला हिरो, कुठली हिरोईन किंवा हिरो? मला हिरोईन मध्ये आलिया भट आवडते आणि मला तिची मूवी आवडते राजी. हो वा, बघितलाय राजी तू? हो. क्या बात आहे. स्पृहा पटकन सांग, आवडती हिरोईन किंवा हिरो किंवा दोन्ही? मला माधुरी दीक्षित आवडते. आणि हिरो? हिरो. ओके. स्वरा, स्वरा मला कॅटरीना कैफ आवडते. तिची ब्युटी, ती खूप सुंदर आहे म्हणून. अरे वा. आणि सिनेमा? सिनेमा नाही बघत मी. नाही. अशोक मामा आवडतात. बघते तू का त्यांचे सिनेमे? आयशा बोल.
त्यांचा पिक्चर. अच्छा ओके ओके. साईशा बोल. मला दीपिका पादुकोण आवडते. हो काय आवडतात? अक्षय कुमार आणि माधुरी दीक्षित. पिक्चर पावन खिंड. ओके आरुष तुला? मला हॉलिवूडचा रॉबर्ट डॉनी जुनियर आवडतो आणि आलिया भट आवडते आणि मला अवेंजर्स आवडते. ओके ओके. मैत्री पटकन बोल. मला हॅरी पॉटर आवडतो. हॅरी पॉटर आवडतो. काय बात आहे. खर तर मला तुमच्या सोबत गप्पा मारून खूप मजा आली. पुन्हा एकदा लहान व्हावं असं वाटलं. आणि तुम्ही जे काम करतायत खर तर सगळ्यांकडनंच त्याचं कौतुक होत आहे. आणि म्हणूनच सध्या छोट्या पडद्यावरती तुमची चलती आहे. तुमचाच बोलवाला आहे आणि वेळ दिल्याबद्दल खूप थँक्यू. आणि आज आपण व्हर्च्युअल भेटतोय, आज आपण ऑनलाईन भेटतोय, त्यामुळे बालदिनाचं सेलिब्रेशन करता येत नाहीये. पण या गप्पाच इतक्या छान रंगल्यात की सेलिब्रेशन यातच आपल्याला समाधान मानावं लागणार आहे. खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच आणि खूप प्रेम, खूप शुभेच्छा. थँक्यू. छान काम. थँक्यू. मजा आली तुम्हाला? मजा आली? थँक्यू. मला पण खूप मजा वाटली. छान जेवा, छान छान जेवा आणि मस्त उद्यासाठी तयारी करा. ओके चलो बाय. ऑल द बेस्ट. हॅपी चिल्ड्रन्स डे. चिल्ड्रन्स डे. मी तुमच्या सेट वरती येईल. तुम्हाला पण शुभेच्छा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.